आता जसं पाणी पाणी लुप्त असतं आकाशामध्ये, त्या ढगामध्ये पाणी असतं पण वाटत नाही, वेळ आली थंड लागलं की ते खाली येतं, मग ते खाली पाणी आलं तर कधी जुळजुळ वाहतं, कधी त्याचा मोठा पूर येतो किंवा ते संत होतं, तशी जाणीव आहे, तशी मायाच आहे म्हणा. जाणीव आहे म्हणजे माये कधी दिसून येणार नाही, ती दिसूनच येणार नाही, ते ढगात आहे दिसून येत नाही, पण थंडपणा लागला की ती येणार, तसं त्या मायेला योग्य वातावरण मिळालं की वर डोकं काढणार, ती काढणारच. ही कोणाची सामान्य माणसाची स्थिती, ही स्थिती कोणाची साधकाची, आपल्या दीक्षा घेणाऱ्या माणसाची ती स्थिती होऊच नये, होऊन द्यायची. आपलं इंद्रिय दमन करायचं आहे, तिथं वासना दाबायची, कसली आठवण ठेवायची नाही आहे. मग ही आठवण का ठेवायची, मायेची नाही ठेवायची, आपण ही आठवण ठेवायची नाही, तिथं संपून टाकायचं. जिथं झालं तिथं संपलं, महाराजचं म्हणणं असायचं काय, जिथं घटना घडली ती तिथं संपली, तिची परत आठवण नाही. मग तो आठवण परत काढली की प्रपंच झाला ना, तो आठवण काढली की काय झाला, प्रपंच झाला. मग प्रपंच आपल्याला करायचं नाही, आपला परमार्थ करायचा आहे. कोणाशी कोणाची समजा वादविवाद झाला, प्रेम झालं, समजा प्रेम तुटलं तिथंच सोडलं, त्या प्रेमाची परत उजळणी नाही करायची. ते जे नाही संबंध होते ना असे होते ते नंतर नाही, जिथं संपलं इथं पूर्ण विराम. तर ती मूळ माया तुम्ही दाबू शकता, नाही तर परत आठवण काढली की ती पुन्हा उफाळून येणार. म्हणून आठवण ती नाही, आठवण म्हणजे देगा पांडुरंगा, पांडुरंगाची आठवण. आठवण काढायची कोणाची काढायची, परमेश्वराची आठवण काढायची. मागल्या खुटाळ्याची आठवण काढायची नाही, मागला उकरणा खोदायचा नाही. असंच आपण चरित्र ठेवलं तर आपल्याला काही प्राप्ती होईल, नाही तर प्राप्ती होणार नाही. पाठीमागलं विसरून जायचं काय असेल तर. घरात नवरा बाकूची भांडणं झाली, त्या दिवशी झाली तेवढी झाली, उद्या पण सरळ, उद्या विसरली पाहिजे. मुलाची भांडणं होतात, मग काय ते मुलाचं भांडण परत परत उकरून नाही काढायचं, जिथं झालं तिथं संपलं, असं बापाने ठेवलं पाहिजे. मग मुलाच्या लक्षात येईल, बापाने परत उकरून काढलं भांडण मुलाशी तर ते मग जिवंत राहिलं, झालं तिथं संपलं. असे आपण आपली स्थिती ठेवली पाहिजे तर मूळ मायेला छेदू शकणार. तर मूळ माया पूर्ण छेदक नुसतं म्हणायचं श्लोकात, पण छेदू शकत नाही, असं करायचं नाही.